नमस्कार मंडळी, कोकणकर राज्यसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थेट स्वर्गनगरी कोकणातून संध्याकाळचं स्वागत आहे. पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकू येतच असेल आणि मी बरोबर आता गाडीवरून तुम्हाला शुभ संध्याकाळ करतो आहे. आणि चाललो आहे कुठे तर मी चाललो आहे कोतवडे गावात भाऊजाकडं. तर आज आम्ही आहे ना, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघितले असतील, वेगवेगळे असतातच, पण आजचा व्हिडिओ जरा वेगळाच असणार आहे कारण आम्ही आज रात्रीचे खेकडे पकडायला जाणार आहे. कारण आपल्याकडे तर माहिती आहे नदी काय एवढी मोठी नाही, पण यांच्याकडे खाडी आहे तर खाडीमध्ये खेकडे पकडायला जाणार आहे. तर आत्ता मी चाललो आहे अंधवी आहे, वाजले तर आत्ता 6:15 झालेत, मला 6:30 वाजेपर्यंत पोचायचं सांगितलं होतं तिथं, पण काय हरकत नाही. आणि पावसाचं पण वातावरण होतं आहे, संध्याकाळचं वातावरण मग काय झालं आहे ते वाटतं पाऊस पडे नाही पण पडणार. ह्या साईडला बघा डग बघा कसे झाले आहेत, ते सुंदर असं वातावरण आहे. रोडला पण कोण नाही, एकटाच आहे आणि माझी स्वीटहार्ट आहे. हेल्मेट तर आपण आज घेतलं आहेत सोबत, तर म्हटलं अर्ध्यावर जाऊन व्हिडिओला चालू करूया व्हिडिओ. आणि आता जाऊया डायरेक्ट कोतवड्यात धामेल्यामध्ये, तिथून आपण डायरेक्ट अजून मित्रमंडळी असतील भाऊजाचे, तर सगळेजण आज असणार तर मजा मस्ती असेल. कोण कोण आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओ जर बघायला भेटेल. तर चला सुरुवात करूया आता प्रवासाला इथून. आणि डायरेक्ट आपण खाडीमध्ये येणे तर कशा पद्धतीने खेकडे पकडण्यात येतो मग तिथे गेल्यावरती समजेलच. चला जाऊया गणपती बाप्पा मोरया. घरी गेल्याच्या नंतर आहे ना, भाऊजाने पटपट जाळी सोडवली आणि जाळीच्यामध्ये आहे ना कोंबडीची चामडी आणलेली होती. कोंबडीचा डोका पाय पण चालतो जेणेकरून लवकरच खेकडे येतात आणि खात राहतात. चांगली बांधून घ्यायची जाळीच्यामध्ये, बघा एक रस्सी आहे तिला चांगली चामडी बांधून घ्यायची जेणेकरून लवकर घेऊन जाणार नाही खेकडा. त्याच्यानंतर ही एवढी जाळी सगळी बांधायची आहेत. आणि खाली आलो होळीमध्ये पाणी भरलं होतं, तर भावाच्या पाणी उचित होता. कधी घरी नाही काम केलं पण खेकडनं पकडण्यासाठी काम करत होता भावाचं. जाऊ ते चांगलं कामाटे बरं काय. मंडळी बरेच दिवसानंतर आहे ना लक आजमावायला पुन्हा आम्ही चाललो आहे. आणि माझ्यासोबत आहे भाऊजा आणि या दादांचं नाव काय, प्रशांत. प्रशांतचं नाव काय, मांडवकर. शिवलकर. शिवलकर. आणि इकडे मांडवकर आहेत, इकडे शिवलकर आहेत. तर यांच्यासोबत आपण पुन्हा एकदा लक आजमावा जाणार आहेत खाडीत, बोटीतून जाणार आहे. मला पडला बिडला तर मला नाही ना घेतला काय मारेन. एक काम कर, त्या साईडला तोंड कर तिकडं. हां पडला बिडला तर काय आणवीन, फक्त तुम्ही मला घ्या सांभाळून. चला तर जाऊया, पहिल्यांदाच पहिलाच अनुभव. मी पण पहिल्यांदाच जातो यांच्यासोबत हां खेकडे पकडायला ना. पहिलाच अनुभव असणार आहे. दादा तुमचं नाव काय सांगितलं एकदा सांगा. प्रशांत शिवलकर. प्रशांत शिवलकर. दादांसोबत आज जाणार आहे. आणि इकडे यायचं म्हटलं ना मंडळी तर जाणकार माणूसच पाहिजे. दादा बहुतेक वेळ इकडे असतात नाही, आपण आपल्यासोबत पहिल्यांदाच आहे त्याच्यामुळे थोडे लाजतात आहे. पण लाजतं भावाजा पण लाजतं. आणि ही आपण आहे ना जाळ्यांच्या माध्यमातून पकडणार आहे. तुमच्याकडे काय बोलतो त्याला, जिली. मग याच्यामध्ये आहे ना आपण हे बांधले कोंबड्याचं मांस आहे, मांस नाही म्हणता येणार कातडीच आहे ती कोंबड्याची मध्ये बांधलेली. आणि आता एक एक सोडत जाणार आम्ही. आपले हे घ्यायचं राहायचं चला चला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. भावजा काय भावजाला असतो, भावजाला असतो. रात्रीचा प्रवास आहे मंडळी. साईटून बघा पाणी समजत कसं इकडून तुम्हाला यायला, कसं नेहमी झालंय ना रात्रीचं पण. झाडे झाडे आहे, दिवसाचं मस्त वाटेल बघायला. इकडून शांत वातावरण आहे, पाणी मोठं असेल ना या साईडला कमी आहे, या साईडला जास्त आहे. हळूहळू सुरुवात करूया आपण. पुढे या साईडला लागू ना रे, नाही समजा ह्याच साईडला टाकू. जाळी टाकायला सुरुवात झालेली आहे बघा. इथून एक टाकले एक एक, बघूया आज भरपूर दिवसांना काजमावतो आम्ही. दादा पण आहेत,
दादा आमचे आज हे चालक आहे, चालक चालक मालक मजा येणार आहे. पूर्ण झाडे झाडे रात्री तुम्हाला कमी दिसत असेल बघा. शांत वातावरण आहे, समुद्राचा पण आवाज येत आहे आणि जाळीवरती येऊ नये ना, म्हणजे खाली डुबू नये म्हणून हे त्याला हे बांधलेलं आहे थर्माकॉल. हे बघ झाड जी देत ना झाड खाली दादा कमी वजनाची इकडे चालते. जाळी टाकून झालेली आहे आणि दादा बाबा कसे एकदम मस्त पैकी उभे आहेत आणि यांच्यावर चांगला गेम आहे आमचा. याने पलटी केली ना तर आम्ही दोघं पण खाली गणपती बाप्पा हो. आणि लोकेशन पण मस्त आहे, बाजूला बघा हिरवीगार झाडे आहे, दिसणार नाही कमी. हे बघा अरे वरे आहे का इकडं समोर, अरे वरे आहे जवळच आहे, आवाज येतो बघा समुद्राचा कसा तो मस्त हिरवगार आहे आणि शांत वातावरण आहे. पण रात्रीचं कधी आण ना तर इकडं माहितीशीर माणूसच पाहिजे, दादांची कृपा. दादाला असतात आहे पण नेक्स्ट टाईमला परतच्या वेळी असेल ना दुसऱ्या व्हिडिओत तेव्हा चांगले बोलतील. पाण्याचा अंदाज आला पाहिजे मेन म्हणजे आणि इकडची माहिती पाहिजे. आपण यायचं म्हणून यायचं नाही, काहीतरी माहिती असल्याशिवाय येऊ नका कोणी. मस्त शांत वातावरण आहे, भावाजी आमचा शांतच आहे काय बोलत नाही, नंतर मग घरी गेल्यावर कमेंट मारेल. एक खेकडा दिसलाय, जाळ्यात नाही पण जायचं बाहेर आहे, पळायच्या मार्गावर आहे पण भेटेल आपल्याला. बघूया आणि पहिलाच खेकडा भेटलेला आहे बघा, केवढा आहे तो साईज बघा तुम्ही, साईज बघा दादानी पकडले ना पहिलाच खेकडा, ताजा तवा नाही इकडे आज आयातला नाही. चला सुरुवात झालेली आहे, सुरुवात चांगली झाली. इकडे यायचं म्हणजे किती वाजता समजत नाही, आता 8 वाजले आहेत बरोबर आणि 8 वाजता पहिलाच खेकडा भेटला आपल्याला. जाळी वाढायला सुरुवात केली आहे ना बघा, आम्हाला पहिलीच खेकडा जाळीतला. साईज बघा म्हणजे तो पहिला थोडा मोठा आहे हाताचा. परत टाकायचे जेवढी टाकलेली होती ना आम्ही, एकूण 18 जाळी टाकलेली, तर 18 जाळी बघायची. एक नंबर लागा हे दुसरं तिसरं त्याच्यामध्ये एक भेटला आम्हाला बघा, त्या मंगाचा त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे. बघूया आता किती मिळतात ते. शांत होता आता सावका सावका साता हो, समजला नाही पाहिजे आम्ही आता आहे ते कुर्ल्यांना हाय वाटत परत. भेटायला लागल्यात एकदम, चार पाच भेटला तरी बस आहे समाधान आहे. मी रिकामी हातानं जाऊ जात नाही आम्ही, आता दोन भेटलेले, एक लक आजमवतोय आम्ही. अगोदर सांगतो वेळी सांगितले लक आजमवायला जातोय आम्ही, भेटाय तर जास्त भेटतील नाही तेव्हा काय नाही, असं आमच्यासोबत झालेलं आहे भरपूर वेळेला. काय नाही आपल्या दोन गावले आहेत कशापुरते गावले आहेत. हा बाबा केवढा आता तुला नाही
आमची पार्टी आहे आज, केकडा पार्टी. घोगड लागलाय, वा केवढा आहे तो, लाल लाल आहे बघ, एकदम लालचे लाल. वा किती भेटले आम्हाला अजूनपर्यंत, एकदम 5-7 by 7 साईज बघा काय. व्हिडिओ पण चालला आपला, पडलाय काय तो इकडे बघा, हे पांढरे पांढरे दिसत आहे ना, सगळी कालवा आहेत, कालवा. हे बघ, आम्ही पाण्यात उतरलेलं आहे, थोडंच पाणी आहे. हे बघा, हे बोट आहे इथं. खाडीतलं खेकडं कसं पकडू शकतो आपण, पण खाडीतलं खेकडं पकडण्यासाठी ना तगडी टेक्निकलच पाहिजे. एवढे लागो, हा बघ एवढा मोठा आहे साईज बघा काय ते. अजून गाड राहिला, हे बघा, ही पांढरी पांढरी जेवढं दिसत आहे ना तेवढी कालवी आहे. कालव कालव खाताव ना, बारीक बारीक पडून ती पांढरी पांढरी दिसत, ती कालवी आहेत बघा. मंडळी रात्रीचे 10 वाजलेत आणि परत आले, जिथून सुरुवात केली होती तिथेच परत आले. सुरुवात चांगली झाली होती, शेवटला आम्हाला कुठल्या काय जास्त भेटल्या नाही. केकडा केकडे प्रत्येकाकडे वेगळं बोलतात, खेकडं बोललं पण कोरल्या बोलला पण किरव्या बोलतात. आम्हाला भेटलेत बहुतेकश म्हणण्यासारख्या, आपण काय जास्त जात नाही. हा एक अनुभव चांगला होता आमचा रात्रीचा, पुन्हा जाणार आहे आम्ही नेक्स्ट टाईम. पण बघू, दिवसाच इकडे फिरायला चांगलं वाटेल, कारण मस्त दोन्ही साईडला झाडी आहे आणि पाण्यातून थोडं पाणी वाहतून ठेवलेलं आहे, बाहेर पडतील म्हणून. घरी चाललोय, कुर्ला भेटल्यात आपल्याला, जाळी बिळी घेऊन परत परत जाणार की उद्या आहे ना. दादांचा समाचार आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये घेऊया. आता नाही दादांना जास्त घेत आहे, हे पिशवी पडली बघ. चला घरी जाऊया. लोंबी व भाताच्या घातल्या जाऊ शकते. तर मंडळी, खेकड्यांचा व्हिडिओ काही संपवलेला नव्हता, तर आता व्हिडिओ संपवतोय. मंडळी, खेकडे पकडायला तो गेलो होतो, केरले खेकडे कुरल्या काय तुमच्याकडे वेगळं बोलत असतील. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रकारसुद्धा असतात खेकड्यांचे, तिथे गेल्यावरती पण मला समजले वेगवेगळे प्रकार असतात खेकड्यांचे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. जाणं सोपं आहे मित्रांनो, आणि म्हणतात आपण खातो खेकडे वगैरे विकत वगैरे घेऊन, पण त्यामागची मेहनत काय असते ना ते पकडायचं त्यांचं त्यांनाच माहिती. त्या दिवशी पण आम्ही गेलो होतो, व्हिडिओत बघितलं असेल तुम्ही, ते दादा होते आणि भावाचा पण होता आपल्यासोबत. तर मस्त मजाशीर असा ब्लॉग झाला आणि घाई गडबड झाली. मी पण लेट गेलो, म्हणजे आम्ही लेट गेलो खाडीमध्ये, त्याच्या नाहीतर अजून भेटले असते आपल्याला खेकडे. तर व्हिडिओ कसा वाटतं नक्की कळवा. अजून पण जाणार आहे, पण दिवसाच जाणार आहे, कारण तिथलं निसर्ग सौंदर्य एवढं छान आहे ना, रात्रीचं नाही दिसणार ते. तर दिवसा जाऊन आपण तिथून व्हिडिओ बनवू आपण नेक्स्ट टाईमला, मच्छी किंवा खेकडे पकडायला जाऊ तेव्हा व्हिडिओ करेनच. आताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा,
असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटतो, तोपर्यंत लगे राहू म्हणजे कोकणकर राजकीय सात सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन. चला आताचा व्हिडिओ थांबवते, टाटा बाय बाय.